अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती जामनेर तालुका यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। महाराष्ट्र शासनाने विना अनुदानित शिक्षकांना गेल्या कित्येक वर्षांपासून वेतन न दिल्यामुळे हे शिक्षक विना वेतन ज्ञानदानाचे कार्य करत आहे। शासनाने विना अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार सुरू करावा व त्याबाबतीत तत्काळ निर्णय घ्यावा, यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हे रस्ता रोको केले होते। लक्ष वेधण्याकरता हे लक्ष वेधी आंदोलन आहे आणि त्यानिमित्तानं आपण या पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ता रोको करण्यासाठी आलेले आहोत। साहेबांची आपण परवानगी घेतली, आपल्याला मुळात गोंधळ घालायचा नाही, आपण सन्मार्गाने आंदोलन। आपल्या सर्व बंधू भगिनी जे समकक्ष समदुःखी आहे, गेले 18 वर्ष झाले 2001 पासून शासनाने तिजोरीवर भार येतो हे कारण सांगून तत्कालीन जे विलासराव देशमुख मंत्री होते तेव्हा त्यांनी गुजरातचा अभ्यास केला आणि गुजरातचा अभ्यास करत असताना त्यांनी सांगितलं की कोणाचा पगार बंद करायचा तर कायम विनांदनी शाळा काढायच्या। खरं तर कायम विनांदनी शाळा काढणं ही शासनाची चूक होती, कारण इतके विद्यार्थी पास झाले, निकाल वाढला आणि एवढे विद्यार्थी अनुदानितला आपण ठेवू शकत नाही आणि त्यांनी परवानगी दिली। 2010 नंतर हजारो शिकलेले विद्यार्थी ज्यांनी एम ए बी एड, बी ए बी एड, एम एस सी बी एड केलं, पैसे भरून ते नोकरीला लागले आणि अक्षरशः आज 18 वर्ष झाली शासनाच्या विरोधात। साहेब, आम्ही 223 आंदोलनात करतोय, 223 आंदोलनामध्ये आम्ही सर्व प्रकारचे आंदोलन केलेले आहे, तरी शासनाला जाग येत नाहीये। दरवेळेस मी मुख्यमंत्र्यांना भेटतो, शिक्षण मंत्र्यांना भेटतो आणि फक्त आश्वासनाच्या पलीकडे काहीच नाही। आमच्या वर हा हे आंदोलन त्यांनी लादलंय, आम्ही आता आंदोलन करणार नव्हतो साहेब, मात्र प्रॉब्लेम असा झाला की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 1 महिना अगोदरच त्यांनी निर्णय घेतला शेलार साहेबांनी, जे आता तत्कालीन शिक्षण मंत्री आहे, की मी 15 दिवसात उपसमितीची बैठक घेतो आणि सर्वांच्या खात्यावर पगार जमा करतो, की आमचं भविष्य अजून खराब होणार आहे का। बऱ्याच वेळा आम्ही आंदोलन केले, अर्धनग्न अवस्थेत सुद्धा आम्ही आंदोलन केले, एक मागो आंदोलन आम्ही केले, महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केला, 6 वेळा मला जेल झाली साहेब, मुख्यमंत्र्यांचा घेराव केला होता मी बंगल्याला, तेव्हा सुद्धा रात्री 2 वाजेला आम्हाला सोडलं कोर्टाने। म्हणजे इतके अक्षरशः वाईट परिस्थिती झाली आहे की या शिक्षकांना आपल्या मुलांचं पोट भरणं सुद्धा कठीण झालेलं आहे। अक्षरशः त्यांच्या बायका ज्या आहे, ज्या मॅडम आहे, त्या शेतात जातात, कपाशी असतात, निंदतात आणि नंतर ते घर चालवतात आणि आमचा प्राध्यापक बिचारा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतोय। शासन आजपर्यंत किती आमचा अन्याय सहन करणार, किती अन्याय करणार आमच्यावर, आता तरी जागे व्हा। अरे हे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने इथे आलेले, आम्ही आंदोलन करणार होतो, विद्यार्थी म्हणून नाही साहेब, आम्ही सुद्धा येणार आहे, कारण तुमच्या व्यथा 18 वर्षापासून इतकी वाईट परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे आणि आता जर तुम्ही ही शाळा बंद केल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि हे शैक्षणिक नुकसान आहे फक्त शासनामुळे होणार आहे, म्हणून ते सुद्धा आमच्यासोबत आज इथे आलेले आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबलं पाहिजे आणि शिक्षकांना 100% अनुदान मिळालंच पाहिजे। आता शेवटचे एक कॅबिनेट बाकी 14 या 2-3 दिवसात आमचा निर्णय घ्या, अन्यथा आमचा शिक्षक आता वैतागलाय, तो काय करेल याचा भरोसा नाही। आता आम्ही जोपर्यंत आमच्या खात्यात पगार सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला सांगू इच्छितो की तोपर्यंत एकही शाळा महाराष्ट्रभर विनांदन शाळा उघडणार नाही आणि होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानात फक्त शासनच जबाबदार असेल। आम्ही शिक्षक संचालकांना भेटलो, आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो, आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो, सर्वांना भेटलो, आमदार, खासदार, मंत्री सर्व फक्त आश्वासनाच्या पलीकडे आम्हाला काहीच देत नाही। मग कुठपर्यंत आम्ही सहनशीलता ठेवायची? आता सहनशीलता संपली, कारण असं 18 वर्षाचं आयुष्य गेलेलं आहे। अहो हे सर्व उभे कार्यसरीत आहे, या कार्यसरांची माई रोज शेतात जाते, दोघे मुलं आहे, दोघे मुलांची नजर कमी आहे, अक्षरशः 5000 रुपये महिना खर्च लागतो त्यांना आणि हे संध्याकाळी शाळेतून आले की पिग्मी एजंटचं काम करतात, लोकांकडे काम करतात, अक्षरशः जो पिढ्या घडवणारा शिक्षक आहे, आमचे विद्यार्थी पोलीस आहे, मिलिटरीमध्ये या पौरमध्ये आमचे विद्यार्थी पोलीस आहे, पिंपळगावला आहे, जळगावमध्ये आहे आणि PSI, SP, DSP हे सर्व घडवणारा शिक्षक मात्र आज उघड्यावर पडलाय आणि याची काळजी कोणालाच नाही का? प्रश्न फार मोठे आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, मात्र शासनानं आता तरी या विषयाची दखल घ्यावी। साहेब, 18 वर्षापासून महाराष्ट्रातील विना अनुदान तत्वावर भरडला जाणारा शिक्षक आज ज्याची वयाची 45-50 पार पडली, परंतु ह्या निर्दयी शासनाने जे जनतेच्या मताधिक्याने निवडून येतात, जनतेच्या कररूपातून या शासन प्रशासनाचा सर्व दुलारा उभा असतो आणि या शासन प्रशासनाला चांगला आधार देण्यासाठी शाळेतून ज्या पिढ्यानपिढ्या घडवण्याचं कार्य
जे हे शिक्षक करत आहेत या शिक्षकांनाच या शासनाने गेल्या 18-20 वर्षापासून वेतन न दिल्यामुळे आज हा महाराष्ट्रातील शिक्षक त्याचं कुटुंब पूर्णपणे हवालदिल झालेलं आहे. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या माध्यमातून जी जी आंदोलनाची आयुधे असतात ती सर्व वापरूनही जर शासन जर जागे होत नसेल तर आता कुठपर्यंत सहन करायचं आणि किती सहन करायचं कुठेतरी खोटे बोलायला लिमिट असतं. आज जे माजी शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडे साहेबांना आपण ओळखतो हेच साहेब तुम्हाला सांगू इच्छितो विरोधी पक्ष नेता असताना आमच्या सोबत येऊन बसायचे. जसं आज तुमचं आणि माझं अंतर आहे त्याच्याही पेक्षा अतिशय जवळ अंतरावर येऊन बसायचे आंदोलनात सहानुभूती दाखवायचे आणि म्हणायचे घाबरू नका पुढचं येणार सरकार आमचंच आहे आणि मी त्या खात्याचा जर शिक्षण मंत्री झालो तर तुम्हाला मी एका महिन्यात पगार सुरू करतो. या विनोद तावडे साहेबांनी मला करायचंच आहे मी करणार आहे सकारात्मक निर्णय घेतो सभागृहात जाहीर करतो मुख्यमंत्र्यांना सांगतो असं सांगत सांगत पूर्ण 5 वर्ष पार पाडली. परंतु शिक्षकांना फक्त या ठिकाणी वाटाण्याचे अक्षर देण्याचं काम या ठिकाणी केलं त्यामुळे आज साहेब आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. शाळेत जाण्यासाठी पैसा नाही कुटुंब चालवण्यासाठी पैसा नाही. या ठिकाणी आमचे विद्यार्थी आमच्या सोबत आज नोकरीला लागले तुमच्या डिपार्टमेंटचे बरेचसे विद्यार्थी माझ्या महाविद्यालयाचे ते शिकले आनंद आहे स्वाभिमान आहे. परंतु दुःखही तेवढंच आहे की माझा विद्यार्थी पगाराला लागला असताना त्याला घडवणारा शिक्षक आजही वेतनासाठी रस्त्यावर संघर्ष करतोय. अशी शोकांतिका जर महाराष्ट्राची जर केली असेल तर या ठिकाणच्या शासन व्यवस्थेने केली असेल. अशा जर गेंड्याच्या कातडीचे सरकार जर या ठिकाणी सत्तर येत गेले तर मला वाटतं या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या गोरगरिबांना शिक्षण देण्याची गुरु केंद्र आहेत ती शाळा महाविद्यालय बंद होतील आणि या महाविद्यालयातील जर शिक्षक जर संपावर गेले शिक्षकांनी जर शाळेत जाणं बंद केलं तर येणाऱ्या पिढ्या या ठिकाणी त्यांचं शिक्षण या ठिकाणी थांबणार आणि प्रचंड या ठिकाणी ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शिक्षण वंचित ठरू शकतो. अनुदान द्यायचं नाही असं एकीकडे म्हणायचं एकीकडे शासकीय परमिट रूम बिअरदार हे शासन देतं या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का काय असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. अनेक अशा शासनाच्या अनुदानाच्या योजना आहे की ज्याचा जनतेला लाभ नसताना त्याचं अनुदान त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक प्रकारच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीकडून या शासनाला रोज करोडो रुपयाची फंडिंग या ठिकाणी येते CRS कंपनीमधून. परंतु या शासनाकडे शिक्षकांचा ज्या ज्या वेळेस प्रश्न येतो त्या शासनाकडे शिक्षकांच्या मागण्यांसाठी पैसा नाही असं उत्तर दिलं जातं. आणि तुम्ही शिक्षणाकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून कशासाठी बघता तर या ठिकाणी भारतीय पिढी घडते की ज्यातनं आज नासा सारख्या अंतराळ संशोधन केंद्रामध्ये सुद्धा आज भारताचे विद्यार्थी प्रसंग होत आहेत. तर त्यासाठी जर कोणी कार्य करत असेल तर त्या ठिकाणी या महाराष्ट्रातला देशातला शिक्षक राहतो म्हणून असं गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहतो. आणि जर तुम्ही या शिक्षकांचा प्रश्न मिटवत नसेल तर मी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्यास माझी नम्र विनंती आहे की राज्यामध्ये आपण गोर गरीब लोकांना शासकीय सेवा सुविधांचा लाभ मिळावा म्हणून या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या योजना चालवतात. माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण मुख्यमंत्री सहायता निधीतनं गोरगरिबांच्या रुग्णांना मदत व्हावी त्यासाठी खूप मदत करतात. तर मी विनंती करतो आमच्या शरीराची अवयव काय घ्यायची असेल ते घ्या कोणाला दान करा परंतु आमच्या कुटुंबाच्या भाकरीचा प्रश्न मिटवा परंतु आम्हाला अनुदान मिळवून आमचा प्रश्न या ठिकाणी सगळं शासनाच्या तिजोरीत जर पैसा नसेल तर आम्ही आमच्या शरीराची अवयव द्यायला तयार आहे. एवढं साकडं मी आपल्या सर्वांच्या विनंतीने या ठिकाणी करतो. तरी जर शासन जर ऐकायला तयार नसेल तर 16 ऑगस्ट पासून महाराष्ट्रभर जसं काल बीड परभणी केज हिंगोली नांदेड नाशिक चांदवड पारोडा वडगाव जशी तीव्र प्रकारची आंदोलनं झाली त्यापेक्षाही तीव्रतेची आंदोलनं यापुढे महाराष्ट्रात येतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. रस्त्यावर आलेले मी गेल्या 7 वर्षांपासून या विना अनुदानित कार्यासाठी इथे शिक्षिका म्हणून काम करत आहे. आमची जी वेतन आहे ती शासनाने समजून घ्यावी हे आंदोलन करण्यामागचा हा उद्देश. इथे आम्हाला कोणीही फोर्स केलेला नाही आम्ही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि आम्हाला मोठा पाठिंबा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे.
आमचे जे सहकारी आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांची जी परिस्थिती बघितली, घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, तर ही खूप दयनीय आहे. आताच आपल्यासोबत त्या मॅडमांनी शेअर केलं की घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसं आई वडील हे आधारस्तंभ असतात आपले, परंतु म्हातारपणामध्ये त्यांची काळजी आपण घ्यावी हेही आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य या बिनपगारी म्हणून काम करत असलेल्या शिक्षकांचं आमचं पूर्ण करू शकत आम्ही नाही आहे. ही खूप मोठी दयनीय अवस्था आमची झालेली आहे. घरच्यांवर आम्ही एक ओझं म्हणून ते घरचे आम्हाला, आम्ही त्यांचा आधार झालो पाहिजे, तर घरच्यांना आम्हाला सांभाळावं लागत आहे, आमच्या मुलांना सुद्धा त्यांना सांभाळावं लागत आहे. एवढी दयनीय अवस्था या शासनाने आमची करून ठेवलेली आहे. जेही सरकार निवडून येतं ते सगळं दुर्लक्ष करण्यामागेच आहे. कितीही त्यांचा आंदोलन करा, या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते अतिशय शांततेच्या पद्धतीने आम्ही करत आहोत, परंतु या शांततेच्या मार्गाने का होईना, आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत, तर शासनाने याची दखल घ्यावी एवढी या आंदोलनाच्या मार्फत विनंती आहे. आणि आमच्या मुलाबाळांचं, आमच्या घरच्यांचं, मुलांचे जे हट्ट आम्ही पूर्ण करू शकलो नाही गेल्या या अनेक वर्षांपासून, ते पूर्ण करू द्यावे आम्हाला, आम्हालाही जगू द्यावं. आम्ही एक मानव आहोत, आमच्याही ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू द्याव्यात एवढी शासनाला आता ही विनंतीच राहिलेली आहे. हो, आम्ही आंदोलनासाठी आले. आमच्या शिक्षकांना 17 ते 18 वर्ष झाले पगार मिळत नाहीये. त्यांनी करावं तरी काय, त्यांची मुलं बाळ घरी आहे, त्यांच्यासाठी त्यांना खायला अन्न लागतं, त्यांच्यासाठी त्यांना पैसा कमवावा लागतो, मग त्यांना पगार नाहीये तर ते शिकवणारच कुठून शाळेमध्ये. त्यांनी नाही सांगितलं पण आम्हाला सुद्धा कदर वाटते त्यांची. त्यांना जर पगार नाहीये तर आम्ही पण त्यांच्या कुणीतरी लागतो. ते आम्हाला इतके जीव तोडून शिकवतात, तर आमचं पण कर्तव्य आहे की त्यांना आम्ही सहकार्य करावं. माझं नाव अनिता दिनेश पाटील. माझे मिस्टर कॉलेजला आहे, मी त्यांची मिसेस. मी कुठलंही कामाला नसताना मी शेतात जाते. 18 वर्षापासून सगळे माझे मिस्टर नसून सगळे लाखो शिक्षक बिना अनुदानित काम करतात. 18 वर्षापासून त्यांचे मुलं लग्नासारखे झाले, मुली लग्नासारख्या झाल्या. अहो, त्यांचे काहीच त्यांच्याकडून पूर्ण होत नाही, त्यांच्या बायकांचं पूर्ण होत नाही. मी स्वतःहून म्हटलं त्यांना, मी कुठपर्यंत गेली नाही, पण मी म्हटलं की आज मी तुमच्यासोबत येणार, म्हणजे येणार आणि बोलणार. मी रोळा झोपणार, कोण तुम्हाला देत नाही त्याचं मीही पाहणार, आणि मला कोण अटक करणार त्याचंही पाहणार. आणि मी करायला तयार आहे, मी जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या दोघी मुलांसहित, मित्रांसहित आम्हाला तिथं ठेवलं, मदत ठेवलं, तरी मी त्या गोष्टीत तयार आहे. कारण आम्हाला घरी खायला काही नाही, आमच्या मागे पूर्ण परिवार, लाखो लोक, माझे सासू सासरे, त्यांच्या आपल्या पाहून ते मरले आणि मरणाच्या दारात आहे काही काही. तर त्यांनी काय करायचं, त्यांच्या हाल पाहत नाही. त्या बायकांना सोडून, मुलांना सोडून 10-10 वर्ष 8-8 दिवस मुंबई पुणा इथं आंदोलनात जातात. कशासाठी जातात, बायको मुलं घरी रडतात, शेजाऱ्यांना दान भीक मागतात कशासाठी. इतकं त्यांच्या 10 वर्ष झाले आम्ही त्यांच्यासोबत संसार करतोय बिना अनुदानात लोकांसोबत. इतकं करून सुद्धा शासन इतकं निर्दय, बीजेपीला निवडून द्यावं, बीजेपी चांगलं करेल. बीजेपीने हे 5 वर्ष खाल्ले, कशासाठी खाल्ले, त्यांच्याकडे काही सुद्धा होत नाही. आता त्यांनी तर बांगड्या भराव्या होतात अशी माझी इच्छा आहे. त्यांच्याकडे काहीच होत नाही. इतकं मी माझं, शिक्षकांची समस्या खूप गंभीर आहे. शिक्षक हा नागरिक घडवत असतो. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो, आणि असा उद्याचा नागरिक घडवणाऱ्या शिक्षकाची जर उपासमार होत असते तर कसा घडेल उद्याचा देशाचा नागरिक. शिक्षकाचे उपासमार थांबले पाहिजे. शिक्षकांच्या ही प्राथमिक गरजा असतात, त्यांनाही त्यांचं कुटुंब असतं. शासनाने ही समस्या लक्षात घेतली पाहिजे आणि त्यावर काहीतरी निर्णय दिला पाहिजे. शिक्षकांच्या सहनशक्तीचा अंत आता पाहता कामा नये. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.